कोटींच्या घरात राहते ही गोमाता। राजस्थान मधील जालोर येथे राहणारे व्यापारी नरेंद्र पुरोहित हे अनेक वर्षांपासून गायींच्या निवाऱ्याशी संबंधित होते। जिथे ते गायींच्या संगोपनात हातभार लावत असे, एके दिवशी नरेंद्र पुरोहित यांनी दंतशारनंद महाराजांच्या आज्ञेने 2 वर्षांच्या गायीला दत्तक घेतले। त्यांनी तिचे नाव राधा ठेवले। गायीला घरी आणताच व्यवसाय वाढला, वाईट दिवस अचानक पालटले। यानंतर संपूर्ण कुटुंब राधाचे भक्त बनले आणि राधा त्यांच्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग बनली। राधाला जेवणात देशी तुपापासून बनवलेले लाडू दिले जातात, याशिवायच तिचा चारा देखील दिला जातो। राधाला बंगल्यात कुटुंबासोबत खायला आवडते। रात्रंदिवस होते पूजा। उद्योगपती नरेंद्र पुरोहित यांनी सांगितले की 2 वर्षांपूर्वी जालोरमध्ये 1 कोटी रुपये खर्च करून बंगला बांधण्यात आला। यामध्ये राधासाठी विशेष जागा बनवण्यात आली आहे। ती बंगल्यातील प्रत्येक खोलीत फिरते, तिला पाहिजे तिथे बसते। कुटुंबातील सदस्य तिची सेवा करतात, रात्रंदिवस तिची पूजा करतात। नरेंद्र पुरोहित हे मुंबईतील BMC मध्ये कंत्राटदार आहेत। त्यांचा इलेक्ट्रिक दुचाकी वाहने बनवण्याचा व्यवसाय आहे। नरेंद्र सांगतात की त्यांना लहानपणापासून गायी पाळण्याची आवड होती। त्यांनी राधाला घरी आणले तेव्हा व्यवसायात खूप वाढ झाली होती। राधाच्या सुरक्षेसाठी बंगल्यात CCTV बसवण्यात आले आहेत।